नाव सांगणारच नाही. सांगायचं असेल तर सांगितलं असतं ना, सांगण्यात काय तथ्य नाही. कारण की सांगून टाकणार नाही ना सर, कुणाचं नाव घ्या. आपल्या दोघात आहे काय नाही काय सांग म्हणतो. सांग ना कल्याण. नाही ना सर, कोणी नाहीये. कार्यक्रम संपल्यावर आपण बोलूया. हो ठीक आहे सर. आता दुसरं गाणं गा सर. मी जरा टेन्शन मध्ये, कारण की सध्या माझं नशीब साथ देत नाही. त्याच्यामुळे हे झाल्यानंतर जर मायनस टेन सोडून जर दुसरं काय आलं तर मग आणखी एक बोले गाणं. मग नाव सांगणार? नाव नाही येतं कुठून सांगणार सर. हे बघ, मी तुला खात्रीपूर्वक सांगतो, तू मला नाव सांग, मी कुणालाही तुझं नाव सांगणार नाही. नाही पण सर, असेल तर मी सांगेन ना नाव. ठीक आहे, तुला तर खोटच बोलायचं माझ्याशी. मी तुमच्याशी खोट बोलणार नाही. ठीक आहे रे, असंच असते. दोस्ती दोस्त दोस्त ना, प्यार प्यार ना, जिंदगी हमें तेरा एतबार ना. चल माता, मी समजतो. याच्यावर हात ठेवलास तर कोणतं नाव असेल, याच्यावर हात ठेवलास तर कोणतं नाव असेल, याच्यावर तू हात ठेव, मी नाव जाहीर करतो. कळू दे अख्ख्या कल्याण मध्ये बोंबा बोंब सगळे. बर, नशिबाचा कौल आहे. आखो ही आखो में, नशिबाचा कौल आहे ज्योती. जोकर हा पर्याय निवडलेला आहे. आता काय करणार सर? डेफिनेटली प्लस टेन घेणार. प्लस टेन असा निर्णय आहे खुशालचा. बरं, नाव नाही सांगत? नाही सर, नाव नाही असेल तर सांगितलं असतं सर. तू मला प्रॉमिस केलं होतंस ना सर? मी केलंच नव्हतं. तू बोलला होतास ना की माझ्या बाजूने कौल आला तर मी. सर, ते गाण्यासाठी बोललो होतो. मग आता गा गाणं. आता कोणतं बोल? दिल के जरो के मैं तुझको बिठा के, यादो की मैं पिल मैं तुझको टाके, रखूंगा मैं तुझको याद सर. मत हो मेरी जा उदास. कोण असते उदास? गाणं बोललं सर. आता ते गाणं आता मला अशा वेळेस काहीच आठवत नाही की काय कोणतं गाणं बोलावं की काय बोलावं. आता जे आता लक्षात आलं ते. पण दिल के झरोके में किसको बिठाया आपने? आता काय बरं, बिठाया तो बिठाया, अगले लाईन में उठाया. पण आहे ना? नाहीये सर, असले तर सांगायला काय प्रॉब्लेम नाही सर. आहे आहे, कन्फर्म आहे, कन्फर्म आहे. थँक्यू, कळलं मला. चला, अशा तऱ्हेने प्लस टेन झालेले आहेत खुशाल यांच्या खात्यामध्ये. 40% जमा झालेले आहेत. आणि आता यानंतर चौथा प्रश्न, नियमांमध्ये वाढ. सलग दोन उत्तरं चुकली की खेळ तिथेच सोडावा लागणार. आणि आता प्रत्येक चुकीच्या उत्तराबरोबर आपल्या खात्यातून 10% वजा होणार. तुम्हा तिघांसाठी हा चौथा प्रश्न. तुमची रास जर वृश्चिक असेल तर तिचं चिन्ह काय असेल? पर्याय आहेत एक विंचू, दोन खेकडा, तीन सुसर, चार मासा. आतापर्यंत कुशाल आणि वहिनी या दोघांनी उत्तर डिपॉझिट केलेलं आहे. राहुल मात्र विचारात पडलेले आहे. राहुल यांनी सुद्धा उत्तर डिपॉझिट केलं. तिघांचंही म्हणणं आहे पर्याय क्रमांक एक विंचू. आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक विंचू. अभिनंदन. आणखी 10% वाढ झाली. खुशाल यांच्या खात्यामध्ये 50% जमा झाले. वहिनी आणि राहुल यांच्या खात्यामध्ये आता प्रत्येकी 30% आहेत. यानंतरचा पुढचा प्रश्न पुन्हा नशिबाचा कौल अजमावणारा. जो वेगवान तोच नशिबवान ठरणार. पण त्याआधी वहिनी, आपल्या आवडीनिवडी सांगा. मी डान्स शिकवते मुलांना, तर मला खूप आवडतं मुलांमध्ये खेळायला, त्यांच्याबरोबर वेळ घालवायला खूप आवडतं. बर. आणि जेव्हा घरी मला वेळ भेटतो त्यावेळेला माझ्या मुलांसाठी आणि माझ्या पतिराजांसाठी वेगवेगळे डिशेस बनवायला पण खूप आवडतं. पतिराज कुठे आहे? हा राजा आहे तिथे. अच्छा, आपण पतिराज. आपण राहायला कुठे होता पूर्वी? लग्नाच्या आधी भाईंदर मध्ये आणि लग्न झाल्यावर मीरा रोड मध्ये. आपण कुठे राहिला होता लग्नाच्या आधी? मलाड मध्ये.
मालाड ते भाईंदर प्रवास कसा काय झाला? नाही, जेव्हा लग्न म्हणजे आमचं हे झालं त्यावेळेला ते मीरा रोड मध्ये झालं. म्हणजे काय झालं? म्हणजे प्रेम जुळलं त्यावेळेला. हे कुठे, कसं, केव्हा, का? शाळेमध्येच. शाळेमध्ये? शाळेमध्ये म्हणजे आम्ही शिक्षक होतो त्यावेळेला. म्हणजे मी पण, मला वाटलं मॉन्टेसरी मध्ये. तुम्ही शिक्षक होता? हा, आणि तेही शिक्षक होते. आपण कुठला विषय शिकवायचा? तायक्वांडो कोच होतो मी. म्हणजे काय असतं हे? सेल्फ डिफेन्स आर्ट आहे. हे तुम्ही शाळेत शिकवायचं? आणि आपण? मी त्यावेळेला प्री प्रायमरीला शिकवत होते. त्यावेळेला खरं तर मी पण त्यांच्यामध्ये तेवढा इंटरेस्ट घेतला नव्हता आणि ते पण इतका विचार करत नव्हते माझ्याबद्दल. कारण त्यांना असं वाटायचं की मी खूप हाईटने कमी आहे, दिसायला सुंदर आहे पण हाईटने फार कमी आहे. एक मिनिट, काय म्हणणं होतं तुमचं यांच्या या म्हणण्याबद्दल? सेम सेम ऍज इट इज. हाईटने कमी होती ती खूप. आता वाढल्या का? आता बरोबर. आणि माझं पण असं होतं की सावळे आहेत, कर्ली हेअर आहेत, सगळे त्यांना साऊथ इंडियन आहेत असं म्हणायचे शाळेमध्ये. हा, मग पुढे? मग पुढे त्यांचा एक मित्र होता, तर त्यांनी असं त्यांना सांगितलं की ही मला मुलगी खूप आवडते, छान आहे. आणि त्या मित्रांनी ह्यांना सांगितलं की एक मुलगी आवडते. हा हा, म्हणजे ती वर्षा जी शिक्षिका आहे तिकडे, ती मला आवडते. त्या आता काय करतात? ते पण ह्यांच्या बरोबर टायकोंडो शिकवतात. त्या नाही, त्या वर्षा? नाही, मीच आहे वर्षा. अच्छा, तुम्ही? बर. हा, मग काय झालं ते? मग त्यावेळेला त्यांना असं वाटलं की हा मुलगा तर खूप डफर आहे आणि म्हणजे तो खूप त्यांचा मित्र. मग हा समजा असं ह्यांचं काय जुळलं तर हा हिला म्हणजे बरोबर नाहीये तो, आणि ही म्हणजे साधी मुलगी आहे. तर मग त्यांनी मग विचार केला की असं काय होण्यापेक्षा आधी मीच उडी मारतो ना. कुठे उडी मारली? महिंदर मध्ये. आणि लग्न झालं? छान. आता प्रश्न विचारू? हो. तुम्हा तिघांसाठी नशिबाचा कौल अजमावणारा हा पाचवा प्रश्न. अंध व्यक्तींच्या सोयीसाठी मोबाईल फोन मध्ये एका बटणावर एक खूण असते, तो अंक कोणता? पर्याय आहेत 1, 1, 2, 3, 3, 5 आणि 4, 8. या खुणेला ब्लाइंड मेन्स डिम्पल असं म्हणतात. चला, वहिनींनी उत्तर डिपॉझिट केलं, राहुलने उत्तर डिपॉझिट केलं आणि त्यानंतर खुशाल यांनी उत्तर डिपॉझिट केलं. खुशाल यांचं म्हणणं आहे पर्याय क्रमांक 4, 8. वहिनी म्हणतात पर्याय क्रमांक 1, 1. तर राहुल म्हणत आहेत पर्याय क्रमांक 3, 5. खुशाल, का वाटतंय सर? कारण की 8 अंक सर मोबाईलच्या खालच्या बाजूला असतो, तर 5 तर 100% असू शकत नाही, कारण 5, 3, 4, 5 मध्ये असतो, तर त्यामुळे अंक 8 खाली असतो, त्यामुळे मला तोच वाटतोय. आपलं काय म्हणणं आहे वहिनी? 1 हा पण जिथे आपण डायल वगैरे करतो त्याच्या खालीच 1 हा नंबर असतो, तो बरं म्हणून तुम्ही 1. आपलं काय म्हणणं? 5 अंकावर एक विशिष्ट प्रकारची रेस असते मोबाईलच्या. आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 5. अभिनंदन राहुल. खुशाल आणि वहिनी या दोघांच्या खात्यामधून 10-10% वजा झालेले आहेत. एक उत्तर चुकलेलं आहे, तर राहुल आपल्या खात्यामध्ये 10% वाढ झालेली आहे. बरोबर उत्तर आलेलं आहे राहुल यांचं, त्यामुळे आता नशिबाचा कौल आजमावणार आहेत राहुल. आता कुठलं पान येईल? कारण जोकर तर गेलेला आहे. प्लस टेन. तुम्हाला आवड कसली? आवड वाचन. वाचन. हे पान नक्की? निर्णय झाला? नशिबाचा कौल आहे -10. आपल्या खात्यातून 10% वजा झालेले आहे, पण हताश होऊ नका. आता राहुल यांच्या खात्यामध्ये 30% आहेत. राहुल, स्वप्न काय हो आयुष्यात? स्वप्न असं आहे की ग्रामीण भागातले जे मुलं आहेत त्यांना कॉम्प्युटरचं शिक्षण मिळत नाही आणि त्यांनी फी भरून तर शिकू शकत नाहीत, तर त्यांना मोफत शिकवायची माझी इच्छा आहे.
मग त्या दृष्टीने काही प्रयत्न करता का? हा करतो ना, सध्या माझ्याकडे दोन मुलं आहेत, बाहेर क्लास करून माझ्याकडं फ्री ऑफ कॉस्ट काम करतात, मी त्यांना ट्रेनिंग देतो, ट्रेन आहेत, त्यातले एक दोघ जण तर जॉबला लागलेले आहेत. बर, हा आनंद खूप मोठा आहे तुमच्यासाठी. खूप आहे ना. पाच प्रश्न झालेले आहेत, पैकी या दोघांची उत्तर आता चुकलेली असल्यामुळे यानंतरचा प्रश्न आणि त्याचं योग्य उत्तर खूप गरजेचं आहे. वहिनी, तुमचं स्वप्न काय हो? म्हणजे मला पण लहानपणापासून सगळे म्हणायचे तू खूप माधुरी दीक्षित सारखा डान्स करतेस, अगदी हावभाव वगैरे करतेस, तर सगळे म्हणायचे की तू अभिनेत्री होणार. पण नाही झालं, म्हणजे पुढे जाऊन ते तेवढं मी स्वतः डोक्यात ठेवलं नाही. पण आता असं वाटत असतं की आपण असं काहीतरी म्हणजे प्रयत्न तिथे करायला हवा होता. आणि मी खूप इच्छा माझी आहे की कुठे अगदी अभिनेत्री नाही आता होऊ शकत, पण छोटं मोठं रोल वगैरे, कारण त्याच्यामुळे माझ्या क्लासेसचं पण नाव वाढेल, माझे क्लासेस सुद्धा जास्त वाढतील, म्हणजे प्रसिद्धी होईल ना माझ्या डान्स क्लासची सुद्धा. तेव्हा तुमची इच्छा असेल तर तुम्ही प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. आता तुम्ही सांगितलं तर नक्की करेन. नक्की नक्की करा, तुमच्या प्रयत्नांना यश येवो ही मनापासून सदिच्छा. पाच प्रश्न झालेले आहेत, पैकी या दोघांची उत्तर आता चुकलेली असल्यामुळे यानंतरचा प्रश्न आणि त्याचं योग्य उत्तर खूप गरजेचं आहे. कारण नियमाप्रमाणे सलग दोन उत्तर चुकली की खेळ सोडावा लागणार. तिघेही तयार आहेत, तेव्हा या तिघांसाठी हा सहावा प्रश्न. भारूड हा काव्य प्रकार खालील पैकी कोणी लोकप्रिय केला? पर्याय आहेत, एक संत चोखा मेळा, दोन संत कान्होपात्रा, तीन संत तुकाराम आणि चार संत एकनाथ. तिघांनी उत्तर डिपॉझिट केलेली आहे. खुशाल यांचं म्हणणं आहे पर्याय क्रमांक चार संत एकनाथ, वहिनींचं म्हणणं आहे पर्याय क्रमांक दोन संत कान्होपात्रा, आणि राहुल यांचं म्हणणं आहे पर्याय क्रमांक एक संत चोखा मेळा. आणि याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार संत एकनाथ. खुशाल यांच्या खात्यामध्ये आणखी 10% वाढ झालेली आहे, 50% आपल्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. आता एक उत्तर चुकलेलं असल्यामुळे राहुल यांच्या खात्यातून 10% वजा झाले, ते 20% पोहोचलेले आहेत. तर वहिनी, सलग दोन उत्तर चुकलेली असल्यामुळे तुम्हाला हा खेळ आता इथेच सोडावा लागणार आहे. खूप छान स्वप्न घेऊन तुम्ही या खेळात आला, काय वाटतं? आता बोलू शकणार नाही, माझ्या फॅमिलीने कधी बघितलं नाही की मी अशी हरली आहे. त्यांचं स्वप्न होतं की मी इथे जिंकाम, कर्जासाठी तर मी प्रयत्न करण्याच, कायम काम करेन त्यांचं काही. वहिनी हताश होऊ नका, गणपती बाप्पावरती इतकं प्रेम आहे, श्रद्धा आहे, गणपती बाप्पा नक्की तुमच्या पाठीशी उभा राहील. एनिवे, हा खेळ मात्र आता तुम्हाला सोडावा लागेल. छान हसान, धन्यवाद आणि शुभेच्छा. सहा प्रश्न झाले, आता सातवा प्रश्न पुन्हा नशिबाचा कौल अजमावणार. आता मात्र नशिबाचा कौल कोण अजमावणार हे जितकं महत्वाचं आहे तितकंच राहुल यांनी योग्य उत्तर डिपॉझिट करणं त्यांच्यासाठी सुद्धा खूप गरजेचं आहे.